पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांची नवी दिल्लीत भेट, दोन्ही देशांदरम्यानच्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत केली चर्चा. आफ्रिकेतल्या तीन देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आज पहाटे मायदेशी परतले, दौरा यशस्वी झाल्याची उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान. देशातल्या 19 नव्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार असल्याची आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा. देशभर टोमॅटो, कांदा आणि बटाटे स्थिर भावानं उपलब्ध व्हावेत यासाठीच्या विशेष धोरणाला केंद्र सरकारची मान्यता. अवनी वाघिणीला मारल्याची घटना दुःखदच आहे, तिला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याच्या तक्रारीबाबत चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नरक चतुर्दशी निमित्त आज सर्वत्र अभ्यंग स्नान, फटाके, फराळ आणि सांगीतिक मेजवानीनं उजाडली पहाट. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 सामना आज लखनौ इथं रंगणार. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातल्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान परस्पर संवादाला चालना देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. सेऊल शांतता पारितोषिकाचे मानकरी ठरल्याबद्दल सुक यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. त्यापूर्वी सुक यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत त्यांनी चर्चा केली. किम जोंग सुक आज उत्तर प्रदेश सरकारच्या दीपोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच अयोध्या इथं महाराणी सूरीरत्न यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दक्षिण कोरिया आणि अयोध्या यांच्यात अतिप्राचीन काळापासून संबंध प्रस्थापित झाले होते. ख्रिस्तपूर्व 48 अयोध्येची राजकन्या असलेल्या सूरीरत्न दक्षिण कोरियामध्ये गेल्या आणि त्यांनी कोरियन राजे सुरो यांच्याशी विवाह केला होता. भारत आणि दक्षिण कोरिया यांनी क्रीडा क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि दक्षिण कोरियाचे सांस्कृतिक क्रीडा आणि पर्यटन मंत्री डो जोंग वान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांच्या क्रीडा संघटना, क्रीडा प्राधिकरण आणि इतर क्रीडा संघांच्या दरम्यान विविध क्षेत्रातलं सहकार्य आणि देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला. तिरंदाजी आणि तायक्वांडो या खेळांमध्ये दक्षिण कोरियाचं प्रावीण्य असून त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना होऊ शकेल अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली. आफ्रिकेतल्या तीन देशांचा 6 दिवसांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आज पहाटे मायदेशी परतले. एअर इंडियाच्या विशेष विमानानं सकाळी त्यांचं दिल्लीच्या विमानतळावर आगमन झालं. बोट्स्वाना, झिम्बाब्वे आणि मलावीचा हा दौरा अतिशय यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या देशांबरोबर भारतानं आपले संबंध बळकट केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान काल मलावी इथं उपराष्ट्रपतींनी जयपूर फूट शिबिराचं उद्घाटन केलं आणि भारतीय बनावटीच्या कृत्रिम अवयवांचं तिथल्या नागरिकांसाठी वितरण केलं. महात्मा गांधी यांच्या मानवतेची सेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून मानवतेसाठी भारत या कार्यक्रमाअंतर्गत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आफ्रिकेमधूनच गांधीजींनी त्यांचा महात्मा बनण्याचा प्रवास सुरू केला होता आणि त्यांनी केलेलं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरलं असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले. दक्षिण काश्मीरच्या झैनापुरामधल्या सफानगरी भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तिथं शोधमोहीम सुरू केल्यावर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद इद्रीस उर्फ छोटा अब्रार आणि अमीर हुसेन उर्फ अबू सोबान हे दोघे दहशतवादी ठार झाले. त्यापैकी सुलतान हा दहशतवादी पूर्वी भारतीय लष्कराच्या सेवेत होता. तिथून बाहेर पडून एप्रिल महिन्यात तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईच्या वेळी भारतीय दलांची कोणतीही हानी झाली नसल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं. घटनास्थळावरून शस्त्र आणि दारुगोळ्याबरोबरच आक्षेपार्ह मजकूर असलेली सामग्री सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. देशातल्या 19 नव्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार असल्याची घोषणा आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं तिसऱ्या आयुर्वेद दिनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. कामगार मंत्रालयाअंतर्गत 100 कामगार राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाल्याची माहिती नाईक यांनी दिली. तसंच बीएसएफ आणि इतर निमलष्करी दलांच्या 7 रुग्णालयांमध्येही आयुर्वेद विभाग सुरू करायला गृह मंत्रालयानं मान्यता दिली आहे असं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यावर्षी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं श्रीपाद नाईक यांनी सांगितलं. कांदा टोमॅटो आणि बटाट्याचे भाव वर्षभर एकाच पातळीवर ठेवण्यासाठीचं धोरण केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे. 2018-19 अर्थसंकल्पात केलेल्या ऑपरेशन ग्रीन्स या योजनेनुसार या पिकांचे भाव वर्षभर स्थिर ठेवण्यासाठी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रानं मंजुरी दिली आहे. याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितलं. अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेवरून सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उठत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी आपलं मत व्यक्त केलं. अवनी वाघिणीला मारणं ही एक दुःखद घटना असून आम्हाला त्याचा आनंद नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. या वाघिणीला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार आहे, त्याबाबत चौकशी केली जाईल, मात्र अवनीला मारण्याचा निर्णय वनविभागाचा होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री मेनका गांधी या प्राणीप्रेमी असल्यानं त्यांची यावर प्रतिक्रिया येणं साहजिक आहे असंही ते म्हणाले. दरम्यान राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांसाठी तातडीनं मदत सुरू केली आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीचा लाभ 49,50,000 शेतकऱ्यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार अभियानामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढल्यानं यावर्षीची पिकं वाचली आहेत असं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याची कार्यवाही नियमानुसारच झाली आहे असं स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून तिला जेरबंद करण्याचे सर्व प्रयत्न करूनही ती जेरबंद न झाल्यानं नाईलाजानं ही कारवाई करावी लागली असं मुनगंटीवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार दिले जातात असंही ते म्हणाले. वनविभागाचे अधिकारी हे वाघिणीचे शत्रू नव्हेत, मात्र बेशुद्ध करतेवेळी वाघिणीनं त्यांच्यावरच हल्ला चढवल्यानं तिला ठार मारावं लागलं असंही त्यांनी सांगितलं. या वाघिणीनं पांढरकवडा वनक्षेत्रात 13 जणांचा बळी घेतला. 2 नोव्हेंबरच्या रात्री वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी गेले असता त्यांनी सुरुवातीला तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघिणीनं उघड्या जिप्सीमधल्या पथकावर हल्ला केल्यानं तिला गोळी मारावी लागली. तिच्या बछड्यांचा शोध सुरू असून त्यांचं योग्य संवर्धन केलं जाईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यामुळे या भागात राज्य परिवहन मंडळाची एसटी बस सेवा सुरू झाली आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते काल या बससेवेचं उद्घाटन झालं. या बससेवेमुळे खामगाव तालुक्यातल्या सारोळा, केरू, माटरगाव, श्रीधरनगर या गावांना मोठा लाभ झाला आहे. येण्या जाण्याची सोय झाल्यानं इथल्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. आज नरक चतुर्दशी. अश्विन कृष्ण चतुर्दशीलाच नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करतात. आपल्यातल्या नरकरूपी अहंकाराचं उच्चाटन व्हावं हा यामागचा उद्देश. याच दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून सोडवलं अशी पुराण कथा आहे. नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून अभ्यंग स्नानानंतर पायानं कारीट फोडण्याचीही प्रथा आहे. विविध ठिकाणी आज दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृतीतला सर्वात मोठा उत्सव पर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाश फुले उमलावीत यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेत भारतीय आणि अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवाळी सलिवान या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या रम्य तीरावर दिवाळी पहाट या 3 दिवसीय संगीत मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. गायिका धनश्री देव यांच्या सुगम संगीतानं आज स्वरदिवाळीला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, गुरुद्वारा बोर्ड आणि महानगरपालिका सांस्कृतिक समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या कोडबी बुजडपाडा गावातल्या जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद ठरली असून या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. कोडबी बुजडपाडातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला गुणवत्तापूर्ण कामकाज आणि आदर्श सेवेसाठी आयएसओ मानांकन प्राप्त झालंय. शासकीय अनुदानामध्ये सोयीसुविधांचा अभाव दूर करणं कठीण होत चालल्यानं शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक शशिकांत हाडळ आणि आजी मुख्याध्यापक सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि शाळेतल्या शिक्षकांना आणि स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शाळेचा कायापालट केला. शाळेचं महत्व सांगणारी बोधवाक्य, त्यांच्या सोबतीला साकारलेली सुयोग्य चित्र, अभिलेख आणि डिजिटल फलक, सुशोभित बाग बगीचा, पोषक आहार, मुबलक शैक्षणिक साहित्य, ई लर्निंग यांसह विविध सोयीसुविधा या शाळेनं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या शाळेतले विद्यार्थी आता अधिक उत्साहानं अभ्यासाकडे वळले आहेत. आपण एक जागतिक दर्जाचं नामांकन प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींची कमतरता होती ती सर्वांनी ठरवून ती आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्हाला आयएसओ मानांकन प्राप्त झालेलं आहे. अथक परिश्रमातून सर्वांनी, गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतनं आणि आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आदिवासी पाडा असो की ह्यांच्यामध्ये शिक्षणाची जागृती नसल्यामुळं मुलांचा शाळेकडे येण्याचा कल कमी होता आणि पाचवीनंतर शाळा पुढे मुलं शिकण्यासाठी जात नव्हते. तर त्यासाठी पालकांची विनंती करून किंवा त्यांच्या सतत पालक भेटी देऊन मुलांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसं शाळेच्या सर्व शिक्षकांचं पण सहकार्य हे होतं. एकीकडे शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं घेतलेले श्रम आणि त्यात त्यांना मिळालेलं यश हे इतर शैक्षणिक संस्थांसाठी एक आदर्श उदाहरणच आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पीक आणि फळबागांचं नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सामूहिक शेततळ्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांकडे आता पाण्याची शाश्वत सोय होऊन पिकं जगवणं शक्य झालं आहे. परभणी शहरापासून जवळ असलेल्या जांब गावात 4 वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेकडो एकर फळबाग वाळून गेली, पण आता तिथं शेततळ योजनेमुळे हक्काचं पाणी मिळालं आहे. आता आमच्याकडे 50 लाख लिटरची क्षमता झालेली आहे. बीरबोर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी कमी पडत होते आणि त्याच्यापर्यंत फायदा झालेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही टळत आहे. 2013 आणि 2014 या वर्षामध्ये आमच्या इथे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. तर या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतातील साधारणपणे 3 एकर बाग ही माझी उभ्या म्हणजे हातचं आलेलं पीक त्या ठिकाणी दुष्काळानं हिरवून घेतलं आणि या हिरवून घेतल्यामुळे काय आम्हाला मानसिक त्रास झाला आणि मानसिक त्रास झाला पण त्याचबरोबर आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा कोलमडली होती. कारण आमच्या इथं जे काही शाश्वत उत्पन्न आहे ते आम्हाला फक्त आणि फक्त या संत्रा पिकाच्या माध्यमातून मिळतं. पण ज्या वेळेला शासनाच्या मार्फत चालू जाणं ह्या योजनेची मला माहिती झाली त्यावेळेला मी पाठपुरावा करून आणि या कृषी विभागाच्या इथल्या कर्मचाऱ्यांनी मला वेळोवेळी मदत करून मला NHM च्या मार्फत सामूहिक शेततळ्याचा लाभ मला मिळून दिलेला आहे. त्यामुळं माझी आज बाग त्या ठिकाणी पूर्णपणे आज टिकून आहे आणि ही जी काही सध्या म्हणताय दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळाची परिस्थितीच्या मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण माझ्या या शेततळ्यामध्ये त्या ठिकाणी जे आवश्यक ते पाणी आहे ते पाणी पूर्णपणे उपलब्ध आहे. या शेततळ्यांमधल्या नियोजित पाणी साठ्यामुळे उन्हाळ्यामध्येही पाणी मिळून शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना व नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन या अंतर्गत जवळपास 27 सामूहिक शेततळी पूर्ण करण्यात आलेली असून या अंतर्गत जवळपास 150 हेक्टर क्षेत्र हे फळबागेखाली आणण्यात आलेले असून अनियमित पावसामुळे फळबाग मोडीत निघत होत्या
त्यामुळे जवळपास 150 हेक्टर फळबाग क्षेत्र हे संरक्षित सिंचनाखाली आलेले आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. एकंदरच ही सामूहिक शेततळ योजना शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निवारक ठरत आहे. विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर हे पहिलं नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. 1943 मध्ये राज्यातल्या नाट्यक्षेत्रातील नामवंतांनी एकत्र येऊन 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सांगली इथं शताब्दी महोत्सव साजरा केला. यानिमित्त 5 नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याच मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधत मराठी रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीला विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येतं. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांना सांगली इथं नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 25,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि गौरवपदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या सोहळ्यात बोलताना आजच्या डिजिटल युगात नाट्यकर्मींची जबाबदारी अधिकच वाढली आहे असं मत मोहन आगाशे यांनी व्यक्त केलं. नाट्यकला अस्तंगत होऊ नये यासाठी नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असंही ते म्हणाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यावेळी उपस्थित होते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज लखनौ इथं दुसरा T20 क्रिकेट सामना होणार आहे. लखनौ इथल्या इकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर झालेला पहिला सामना जिंकून भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मालिकेत आपलं आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडिजला हा सामना जिंकावा लागेल. तिसरा सामना चेन्नई इथं 11 नोव्हेंबरला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांची नवी दिल्लीत भेट. दोन्ही देशांदरम्यानच्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत केली चर्चा. आफ्रिकेतल्या 3 देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू आज पहाटे मायदेशी परतले. दौरा यशस्वी झाल्याची उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. देशातल्या 19 नव्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार असल्याची आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा. देशभर टोमॅटो, कांदा आणि बटाटे स्थिर भावानं उपलब्ध व्हावेत यासाठीच्या विशेष धोरणाला केंद्र सरकारची मान्यता. अवनी वाघिणीला मारल्याची घटना दुःखदच आहे. तिला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याच्या तक्रारीबाबत चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नरक चतुर्दशी निमित्त आज सर्वत्र अभ्यंगस्नान, फटाके, फराळ आणि सांगीतिक मेजवानीनं उजाडली पहाट. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 सामना आज लखनौ इथं रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.